मी सौ समीक्षा सदानंद लोट, नवी मुंबई महानगरपालिका, शाळा क्रमांक 42, घनसोली। शांतिलाल मुथा फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणारा मूल्यवर्धन हा शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये संविधानात जी मूल्ये आहेत, न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य यांची रुजवणूक तर करू शकतोच, त्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा आपल्याला साधता येतो। या उपक्रमांमध्ये जोडी चर्चा, गट चर्चा या संकल्पनांचा वापर करून मुलांना प्रश्नांची उत्तरे देण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास सहाय्य सुद्धा करता येते। या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वतःचे दैनंदिन वेळापत्रक बनवू लागलेले आहेत, छंद जोपासू लागले आहेत, स्वतःची मतं मांडू लागली आहेत, स्वतःची कर्तव्य कोणती ही सुद्धा त्यांना ओळखायला यायला लागली आहेत, प्रामाणिकपणा, न्यायनिवाडा यासारखे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजू लागले, तसंच भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करू लागले, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर काटकसरीने का करावा यासारख्या चर्चेत ते स्वतःचं म्हणणं सुद्धा मांडू लागली आहेत। खेळांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यास मदत झालेली आहे, गाणी, गोष्टी, नाट्य यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळत आहे, अध्यापन पद्धती शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत आहेत, त्यामुळे शिक्षकांना सुद्धा अध्यापन करणे सोपं गेलेलं आहे। शिक्षकांसाठी संदर्भ पुस्तिका, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पुस्तिका असल्याने मार्गदर्शन करणं सोपं जात आहे। हे उपक्रम भाषा, पर्यावरण, कला, शारीरिक शिक्षण यासारख्या विषयांच्या अध्ययन निष्पत्तीशी संबंधित असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुद्धा सुधारणा होत चाललेली आहे। खरोखरच असे शैक्षणिक अनुभव आम्हाला मूल्यवर्धन या कार्यक्रमातून देता येतात, त्यामुळे मी शासनाची आभारी आहे।